आता मी सांगते माझी ओळख, मी आहे एक पोलीस पत्नी. खासदार मॅडम ज्या मागल्या कित्येक दिवसापासून पोलिसांवर आक्षेप घेत आहेत, तर मला त्यांना एक विनंती करायची आहे. मॅडम तुम्ही एवढा स्वतःमध्ये पॉवर आहे, तुमच्यामध्ये एवढं काही खूप जास्त काही मोठं केंद्रीय खाते तुमच्या हातामध्ये आहे की तुमचे वरिष्ठ नेते तुमच्या हातामध्ये आहे, तर तुम्हाला एकच विनंती करते, ज्या पोलिसांचा तुम्ही एवढा राग करता ना, तर त्या पोलिसांची सिक्युरिटी तुम्ही काढून पहिले टाका. सर्वात पहिले तर तुम्हाला ती सिक्युरिटी घ्यायचा अधिकार नाही आहे, कारण तुम्ही जिथे फिरता ना, तर तुमच्यामध्ये तुमच्या मागं जे पोलीस कर्मचारी फिरून राहिले ते शासनाचे आहे. आणि ह्या प्रत्येक जितकाही अधिकारी आहे, तो कर्मचारी असो का अधिकारी असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो, हे स्वतःच्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचलेला आहे, ना की तुमच्यासारख्या लोकांना किराणा वाटून पोहोचलेला आहे. तुम्ही आजपर्यंत प्रत्येक वेळी थोड्या थोड्या गोष्टीला तुम्हाला जेव्हा तुम्ही हळदही हंडी करता, तर तुम्हाला तिथे प्रोटेक्शन लागतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन लागते, तर तुम्ही सर्वात पहिले तिथे प्रोटेक्शन घेणं थांबून जा. कारण तुम्हाला जर पोलिसांची गरज नाही ना, तर तुम्हाला जी तुमची जी भाषा आहे काल जी बोलायची, मी आज इथे एक पत्नी म्हणून बोलते कारण माझा नवरा आज पोलिसमध्ये आहे, दिवस रात्र काय ड्युट्या करतो, कोणत्या सणासुदीमध्ये आमच्यासोबत असतो नुसतं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कशा पद्धतीने समाजाचा सामना करतो, आम्ही आमच्या कशा अडचणी दूर करतो हे आम्हाला माहिती आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही पोलिस करताना मॅडम, तर जरासा पोलिसांचा प्रोटेक्शन बाजूला ठेवून पहा आणि जनतेमध्ये येऊन दाखवा, मग तुम्हाला समजावून का पोलीस नसल्यावर काय होतं ते. तुम्ही तुमचा जो माज आहे ना जरा कमी करा. तुम्ही जे स्वतःला खूप समजून राहिले जनप्रतिनिधी जनप्रतिनिधी, ते बंद करा. जनप्रतिनिधीची भाषा प्रेमाची आणि सॉफ्टली असली पाहिजे, एक पद्धत असली पाहिजे. ते राजपदरीत अधिकारी आहे, त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागले, कितीतरी मेहनत करावी लागली, तेव्हा कुठे हे त्या पदावर पोहोचलेले आहे. त्या पदाची काहीतरी गरिमा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.